या पुरवणी मागण्यांमध्ये नगर विकास खात्याच्या पूरक मागणी F2 बाब 52 पान 35 22 17 आणि 191 या विषयावरती बोलायला मी उभा आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सातत्याने अनेक प्रकल्पांना जे मंजूर प्रकल्प होते त्यांना सर्वांना स्थगिती देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालं. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वेद पाठशाळेसाठी 8 कोटी रुपये देण्यात आले होते, त्याला स्थगिती देण्याचं काम केलं गेलं. त्याचबरोबर पूर्वी पावसामुळे रस्त्यांची कामं आणि रस्ते याला मोठे खड्डे पडले होते आणि म्हणून MMRDच्या माध्यमातून मोठा निधी हा ह्या सर्व MMR रिजनमध्ये देण्याचं काम हे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेच्या काळात केलं होतं. आणि त्यावेळेच्या कामामध्ये काही रस्ते जी जे 5 कोटीपेक्षा कमी असणारे जे रस्ते होते ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने करावेत आणि उर्वरित रस्ते हे MMRDने करावेत. परंतु नंतरच्या काळामध्ये या सर्व रस्त्यांना कन्सल्टंट आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला नेमल्या गेल्या आणि त्यानंतर DPR तयार केले गेले आणि काही रस्त्यांना कामाला आता मंजुरी दिली जात नाही. माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की या सर्व कामांना जवळजवळ 472 कोटी रुपयाची कामं जर या संपूर्ण शहरांमध्ये झाली तर नक्कीच त्या रस्त्यांची कामं चांगली होतील. मला त्या रस्त्यांच्या कामासाठी महानगरपालिकेला पैसे देणं अपेक्षित आहे. मेट्रोच्या कामाला भिवंडीपासून कल्याणपर्यंत आणि कल्याणपासून तळोजापर्यंत व्हायला हवं अशी मंजुरी त्यावेळेच्या काळात झाली, परंतु प्रत्यक्षात या सर्व कामांना कुठेतरी अतिशय संत गतीने या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत, त्यांना सुद्धा गती देण्याचं काम करायला हवं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असणारा कल्याणशील रोड, या कल्याणशील रोडला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आला, परंतु हा निधी अत्यंत अल्प आहे. या निधीच्या माध्यमातून अतिशय संत गतीने काम चालू आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे हे या निमित्ताने सांगू इच्छितो. परंतु हा रस्ता एलिव्हेटेड होणं, कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संकुल आहेत, ही संकुल असल्यामुळे हे सगळेच्या सगळे रस्ते एलिव्हेटेड झाले पाहिजेत. एक पदरी नाही, दुपदरी नाही तर 3 पदरी होऊन नागपूर सारखं त्याच्यावरती मेट्रो असे जर झाले तर त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये वाहतुकीला अतिशय चांगल्या प्रकारे जी कोंडी आत्ता होते ती दूर होईल. जर हे शासनाकडे पैसे नसतील तर हे गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता जो आहे हा रस्ता दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये हायवेला जोडला जातो, हा रस्ता महामार्ग म्हणून याला घोषित केलं तर नक्कीच त्याचा फायदा केला जाईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर जो आहे मालमत्ता कर हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. 27 गावांमध्ये ही कर जे ते वाढलेले आहेत. पलावासारखी जी सिटी आहे हिला इंटिग्रेटेड म्हणून जिल्हा असतं, या सिटीमध्ये नागरी सुविधा सर्वच्या सर्व त्या सिटीमधली असणारी असोसिएशन करते, परंतु आयुक्त त्या भागामधले त्यांनी त्या ठिकाणी डबल टॅक्स त्याला लावलाय. नियमाप्रमाणे त्यामध्ये 65% सूट देणं अपेक्षित आहे, दिली जात नाही. करोनाच्या काळामध्ये या ठिकाणी उपविधी कचऱ्यावरती उपविधी लावण्याचा हा एक वेगळा घाट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केला आहे. यामध्ये प्रत्येक घराला 600 पासून अंदाधुंदी कारभार झालाय आणि आता याच प्रकारे सर्व ठिकाणी करोनाच्या या काळामध्ये प्रशासक मोठ्या प्रमाणामध्ये लागलेत. माझी शासनाला विनंती आहे की महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रशासक लागले आहेत त्या सर्व ठिकाणी जी अंदाधुंदी लागली आहे जवळजवळ स्पिलवर्क इथले असणारे प्रशासकीय अधिकारी जे आहेत स्पिलवर्क जवळजवळ किती झालाय तर जवळजवळ 3000 कोटी रुपयाचा स्पिलवर्क ठाणे महानगरपालिकेमध्ये, 1500 कोटीचा स्पिलवर्क जवळजवळ या संपूर्ण महानगरपालिके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये झालाय. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या सर्व भागामध्ये ज्या पद्धतीने कारभार चाललाय तो कुठेतरी या सगळ्या गोष्टीवरती अंकुश असणं गरजेचं आहे.
सताव ही महानगरपालिकेमध्ये। ओके लेट्स डू दिस द फाइट डेबिट कार्ड। वो वो दैट इज वन गुड लुकिंग डेबिट कार्ड। आई मीन डू यू इवन वांट टू नो इट्स फीचर्स।